यंदाच्या निवडणुकीत संविधान बदलाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. संविधान बदलण्यासाठी भाजप सत्तेत येणार आहे असं इंडिया आघाडीचं म्हणणं आहे. तर भाजपकडून हा आरोप फेटाळला जातोय. पण कर्नाटकात याच मुद्द्यावर भाजपला अडचणीच्या ठरणाऱ्या एका उमेदवाराला डावलत ऐनवेळी दुसऱ्याला तिकीट देण्यात आलं. काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या सीमेवरचं राज्य असलेल्या कर्नाटकात कारवार हा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो. त्यालाच उत्तरा कन्नडा लोकसभा असंही म्हटलं जातं, ज्याचं पूर्वीचं नाव कॅनरा मतदारसंघ असं होतं. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कारवारमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. भाजपनं इथून तब्बल 6 वेळा विजय मिळवलाय. पण यंदा मात्र कारवारमध्ये भाजपला काँग्रेसचं मोठं आव्हान तर आहेच, सोबत संविधान बदल हा मुद्दाही कळीचा ठरतोय. भारतीय संविधान बदलण्यासाठी भाजपनं 400 पारचा नारा दिल्याचं वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केलं होतं. याच वक्तव्यामुळे अनंतकुमार यांचं तिकीट भाजपनं कापलं अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत 68% मतदान घेत अनंतकुमार विजयी झाले होते. तर अनंतकुमार यांना डावलून ज्या उमेदवाराला भाजपनं उमेदवारी दिलीय त्यांचा विधानसभेला पराभव झाला होता. सिरसी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा पराभव झाला होता. आता कारवार लोकसभेसाठी भाजपनं अनंतकुमार यांच्या ऐवजी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना रिंगणात उतरवलंय. इकडे काँग्रेसनंही कारवारमध्ये विधानसभेला पराभूत झालेला उमेदवारच रिंगणात उतरवलाय. काँग्रेसकडून या मतदारसंघात डॉक्टर अंजली निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निंबाळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा भाजपच्या विठ्ठल हालगेकर यांनी पराभव केला होता. कारवारमधून आता काँग्रेस विरुद्ध भाजप सामना होणार आहे. ही लढत किती रंगतदार असेल यासाठी या मतदारसंघाची स्थिती, तिथल्या समस्या जाणून घेऊयात. कारवार या लोकसभेच्या मतदारसंघात विधानसभेचे 8 मतदारसंघ येतात, ज्यात खानापूर, कित्तूर, हलियाल, कारवार, कुमटा, भटकळ, सिरसी आणि येल्लापूर यांचा समावेश होतो. इथलं बलाबल पाहिलं तर 5 ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य आहे, तर 3 ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर भाजपचे अनंतकुमार हेगडे कारवारमधून विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे आनंद आसनोतीकर यांचा पराभव केला होता. अनंतकुमार हेगडे यांना 7,86,042 मतं पडली होती, तर आनंद आसनोतीकर यांना 3,06,393 मतं पडली होती. त्यामुळे हेगडे यांनी तब्बल 4,79,649 इतक्या मतांच्या फरकानं आसनोतीकर यांचा पराभव केला होता. खरं तर 1996 पासून केवळ 1 अपवाद वगळता अनंतकुमार 6 वेळा इथून निवडून गेले. असं असतानाही सातत्यानं वादग्रस्त विधानं, मतदारसंघात विकास नाही अशा मुद्द्यांमुळे भाजपसाठी ते अडचणीचे ठरत असल्यानं त्यांना बाजूला सारल्याची चर्चा आहे. आता काँग्रेसनं डॉक्टर अंजली निंबाळकर यांना उमेदवारी देत भाजपला तगडं आव्हान निर्माण केल्याचं बोललं जातंय. कारण कारवार हा भाग मराठी बहुल आहे. डॉक्टर निंबाळकर या मराठी आणि मराठा आहेत. काँग्रेसनं 70 वर्षात पहिल्यांदाच इथून मराठी उमेदवार दिलाय. प्रस्थापित खासदाराविषयी असलेली नाराजी आणि मराठी भाषिक उमेदवाराला मिळालेली संधी या गोष्टी लक्षात घेता डॉक्टर अंजली निंबाळकर यांचं पारडं जड असल्याचं दिसतंय. जाता जाता पाहुयात कारवारमधल्या समस्या. कारवार मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यानं सगळीकडे पोहोचणं कठीण आहे. पर्यटनासाठी अनुकूल असूनही धार्मिक तणावानं हा भाग ग्रस्त आहे. निसर्ग संवर्धन आणि खाणकाम यामुळे परिसरातला असमतोल वाढला आहे. अशा मतदारसंघात भाजपनं आणि काँग्रेसनं 9 उमेदवार रिंगणात उतरवल्यानं लढत अटीतटीची होऊ शकते. पण अनंतकुमार यांनी भाजपनं संविधान बदलासाठी 400 पारचा नारा दिल्याचं विधान केल्यानं या मतदारसंघात या विधानाची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे, एवढं नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.